तर मंडे तुम्हाला बोलत होते ना ट्रॅफिक ट्रॅफिक, आता बघा ट्रॅफिक लोक बॅग भरून पॅक करून आले देताना, एकदम दिवाळीची सुट्टी फुल एन्जॉय. आणि आमच्या इकडचे मुंबईला, कारण आमच्या इकडच्या लोकांना बघून बघून आता कंटाळले असणार इकडे बीच वगैरे येऊन येऊन येऊन. मंडई तुम्ही बघू शकता फायनली मी बीच वरती पोहोचलेलो आणि कसला भारी वाटते बघा, एकदम जबरदस्त. तुम्ही पाठीमागे बघू शकता या साईडने उजेड पडत नाही प्रॉपर, इकडनं सूर्य एकदम आता मावळत चाललाय तर एकदम भारी वाटते. आणि देवबागला पण पोहोचलो फायनली. सावकाश या दादा, सावकाश या. ओके, भारी चढ आहे घाट रस्ता पूर्ण शकते आहे मनु हॉटेल, एकदम भारी जबरदस्त. जाऊया आतमध्ये. तर रेट इकडे लिहिलेले आहेत तुम्ही बघू शकताय. तर म्हणजे तुम्ही बघू शकता आम्ही मागवलेला उसळ पाव जसं की तुम्ही बघताय, तर दोन प्लेट मागवलेले आहे आम्ही आणि पाव केवढे मोठे आहेत तुम्ही बघू शकताय, नॉर्मल दुकानापेक्षा एकदम मोठे आहेत. आणि रेट पण एकदम रिजनेबल आहे, 35 रुपये उसळ पाव आहे. तर मिसळ मला वाटतं जास्त असेल थोडी. इकडे बघू शकता स्टँड असतं असं प्रॉपर दाखवलं असतं. उसळ पण एकदम मस्त असते, कोथिंबीर वगैरे टाकलेली आहे प्रॉपर एकदम जबरदस्त आहे. तर टेस्ट घ्या, ट्राय करा, एकदम मस्त आहे. थंड कसला आहे? थंड कसला आहे? तर कसे काय मंडळी, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. तर पहिले तर तुम्हाला गुड मॉर्निंग आणि तुमचा दिवस एकदम सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीने जाओ. तर आज सकाळी निघालो एकदम 6 वाजता, म्हणजे 6:10 करेक्ट बाहेर पडलो होतो, कुडाळला आलो. तर भाडं होतं कुडावरनं माणकुलीमध्ये, म्हणजे आमच्या बाजूच्याच गावामध्ये पण हायवेच्या साईडने. जसं की मला वाटतं परवाच्या दिवशी इकडे आलो होतो पण आज खूप पुढे आलो आहे. आणि मोठी गोष्ट म्हणजे आमचं देवस्थान पण श्रीदेव लिंगेश्वर आहे आणि इकडे आलो आहे भाडे घेऊन जाणतो ते पण सगळ्यात पहिलं, म्हणजे सर्वप्रथम आले मंदिरामध्ये. बघू शकता इकडे मंदिर आहे लिंगेश्वर मंदिर आणि एकदम आमच्या लागूनच. इथे तुम्हाला इकडे ते गवत वगैरे दिसते, मी हात दाखवते तिकडे. आम्ही 20 वगैरे खेळायला यायचो गेल्या वर्षी, तर आता तर एवढ्यात काय नाही, सर्व रान वगैरे गेल्यानंतर गवत गेल्यानंतर परत खेळायला चालू होणार. तर मजा असते सकाळ सकाळी वेगवेगळ्या गावात वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला मिळते. तर या पण गावात सकाळ सकाळी यायची संधी मिळाली आणि तुम्हाला बघायची संधी मिळाली. तर मंदिर समोर आहे, तर पाया पडून घेतो ते आतमध्ये पाया वगैरे पडत आहेत गॅदरी करतायत. तर मंडळी पाया वगैरे पडून झालेलं आहे आणि मी जाईपर्यंत त्यांचा पाया पडून झाला आणि ते बाहेर पण आले. मी आधी गेले गेले इकडे तिकडे बघत राहिलो येड्यासारखा टाइमपास करत. तर आता तिकडनं निघालो आहे त्यांना सोडून आणि मला परत यायचं आहे त्यांना न्यायला. तर तोपर्यंत माझ्याकडे भरपूर वेळ आहे आणि इकडनं झारा पेट्रोल पंप म्हणजे आता 3 किलोमीटर पुढे आलो आहे, तर इकडनं थोडा 3 किलोमीटर कमी पडेल. तर गॅसच्या राहिल्या 2 कड्या, आता काय करू विचार करतोय. आणि वेळ येतो तोपर्यंत जाऊनच येतो, नाहीतरी एवढा वेळ रिटर्न तिकडे जाणार स्टँडवरती, त्याच्यापेक्षा इकडनं गेलेला चांगला आहे. तर जातो आणि तुम्हाला पण दाखवतो आता दिवसात तुम्हाला क्लिअर दिसेल की धारा पेट्रोल पंप म्हणजे CNG पण आहे आणि पेट्रोल पंप पण आहे तर कुठे आहे आणि दिसेल तुम्हाला. तर जाऊया पटापट. तर मंडळी आपला प्रवास चालू झालेला आहे आजचा, जसं की तुम्ही बघितलं कुठे कुठे गेलोय. तर निघालेलो आहे आणि हा आहे माणकुली, म्हणजे खोडद्याचा पूल बोलतात ना त्या दिवशी बोललोय, तिकडेच आहे मी. आणि तुम्हाला तिकडे दिसत असेल राईट साईडला घरासारखं, तर नेचर व्ह्यू म्हणून हॉटेल आहे एकदम आतमध्ये आहे भरपूर. रोड पासून मला वाटतं मेन रोड पासून पण 1-2 किलोमीटरवर असेल आणि एकदम दिसते भारी. थोड्या वेळानंतर ओपन होईल, तर तुम्ही तुम्हाला प्रायव्हसी हवी असेल थोडीफार तर इकडे निसर्गाच्या शांत बसू शकता. एकदम भारी जबरदस्त लोक बघा, थंडी लागते म्हणून उन्हाचा आस्वाद घेत आहेत. तर हा रोड आहे आणि तुम्ही बघू शकता इकडे सगळीकडे तुम्हाला असंच दिसणार हिरव हिरव गार, एकदम भारी, एकदम भारी, म्हणजे एकदम माडाची झाड आहेत तुम्ही बघू शकता अशा प्रकारे माड आहेत. आणि पहिला इकडे जसं की तुम्हाला त्या दिवशी बोललोय मी, त्या दिवशी एकदम रनिंग मध्ये होतो, आता एकदम नॉर्मल मध्ये. आणि इकडनं माणकुली मधनं कोण असाल म्हणजे खोडद्यावरनं बघा, खोडदेश्वर मंदिर पण आहे. तर नक्की कमेंट करा. तर या पुलामुळे इकडनं जायचा प्रवास एकदम सोपा झालेला आहे. आता इकडच्या लोकांना तर नाही, इकडच्या लोकांना बाप रे एवढा लांब जर बसने त्या साईडने जावं लागत असेल तर किती चालावं लागत असेल विचार करा. एवढा रस्ता उघड काबड आहे.
करूया पटापट आणि आता थोड्या नंतर हायवे लागेल. टर्न आहेत एकदम. फायनली आपण आलो हायवेला, मुंबई गोवा हायवे, आणि पोहोचलो विभवने गावाच्या इथे. करेक्ट. आणि इकडनं पणजी, तसं बोललो मुंबई गोवा हायवे तर पणजी इकडनं आहे. करेक्ट. 71 किलोमीटर आहे. आणि समोर सूर्य बघा, आणि समोर रस्ता रस्ता वाटते बघा भारी. तर इकडनं सर्विस रोडने लेफ्ट मारायचा, त्या साईड येऊन मला त्या साईडला जावं लागेल, त्या लेफ्ट साईडला. आणि इकडनं स्ट्रेट म्हणून विभवने गाव आहे. करेक्ट. विभवने स्टॉपवर आहे मी आत्ता. आणि अशी डेव्हलपमेंट असेल तर आता कोकणची मुंबई व्हायला वेळ पण लागणार. समोर हॉटेल आहे त्यांची. करेक्ट. माझ्या आता जिथे आपण आहोत त्याच्या डाव्या साईडला पण त्यांचंच आहे, आणि अपोजिट साईडला रोडच्या राईट साईडला पण त्यांचंच हॉटेल आहे. त्याच्यानंतर असे कुडामध्ये मला वाटतं त्याची 4 हॉटेल्स आहेत आता सध्या चालू रनिंग. आणि एक काळ होता इकडे मी आणि मित्र सकाळी 4:30 मालवणला निघायचो लॉकडाऊनच्या वेळेस. 4:30-5 वाजता मासे आणायला विकायला, कारण इन्कम सोर्सच नव्हता, काय सगळं बंदच झालेलं. हॉटेलमधला जॉब वगैरे सगळं सुटलेला माझा. तर मासे आणायला जायचो, आमची 2-व्हीलर, 200 पेट्रोल टाकायचो, मासे आणायचो, विकायचो 12 आणि सकाळी इकडे आम्ही हॉटेल कारगिल, हॉटेल साई प्रसाद, त्यानंतर इकडे पुणे आता आपण जातोय 0.2 तिकडे माहिती आहे. तर तिकडे मासे विकायला जायचो. तर मंडळी फायनली आपण पोहोचत आलोय, आणि एकदम नॉर्मल जरास अंतर राहिलेलं आहे, 1.5 मिनिटाचं अंतर राहिलेलं आहे. अंदाज करतो प्रॉपर खराब सीएनजी स्टेशन. मला समोर बोर्ड दिसत असेल, वाईड अँगल म्हणून मला लांब वाटत असेल, तर आपलं इंडिकेटर द्यायचं, बाकी काही गाड्या बघायच्या आहेत. आपल्या साईडला कुठेतरी गाड्या बघूनच टक्क घुसवायची नाही गाड्या आतमध्ये कधी. स्वप्नील दादा बोलला मला 400 सीएनजी आला होता म्हणे. तर गर्दी नाही तुम्ही बघू शकताय, आणि आपल्याला डाव्या साईडला न्यायची आहे, कारण आमचा भरायचा जा इंजेक्ट करायचा जे पॅनल आहे ते इकडे आहे राईट साईडला. फायनली पोहोचलो आहे, पटापट भरून घेऊया. फायनली भरून झालेला आहे. आपल्याला जायचं आहे रिटर्न आपल्या स्टँडवरती. ते बंद आहे नाहीतरी ते हवा चेक करून घेणार होतं, एवढ्या लवकर येत नाहीत सकाळी. त्याच्यामुळे तर आता आपल्याला इकडनं जायचं आहे, लक्ष द्या. जर इकडनं असाल तर तुम्हाला ह्या साईडने जाऊन टर्न घ्यावा लागणार. रॉंग साईडने वगैरे जायचा विचार पण करू नका अजिबात. बाकी माझ्या गाडी नाही आहे तर आपण रोड क्रॉस करूया ह्या साईडच्या वेळेला राईट साईडच्या लेनमध्ये. आता जायचं आहे तिकडच्या साईडला रिटर्न जायचं त्याच्यामुळे. आणि तुम्हाला दिसत असेल समोर गेल्यानंतर गाड्या तुम्हाला दाखवतो प्रॉपर एकदम एवढा आलो इथं. तर लेफ्ट साईडला जो रोड जातोय रिक्षा वगैरे दिसत आहे तुम्हाला, हा रोड जातोय सावंतवाडीला आणि स्ट्रेट जातोय गोव्याला. तर चुकायचा विषय नाही, जर तुम्ही ब्लॉग बघत असाल तर तुम्ही नक्की तुमच्या ॲड्रेसवर पोहोचाल प्रॉपर. गेलो होतो तो पेट्रोल पंप होता HPवाल्यांचा. तर इकडनं कणकवली 42 आहे. करेक्ट. राजापूर आहे 99, रत्नागिरी आहे 170 आणि मुंबई आहे 465. करेक्ट. राईट. तर जाऊया आपल्या स्टँडवरती. तर मंडळी फायनली कुडामध्ये पोहोचलोय, आणि येताना भेटल्या मला 2 सीट. तर त्यांनाच सोडायला स्टँडवरती आलो होतो. तर तुम्ही म्हणत असाल इकडच्या साईडने, म्हणजे इकडच्या माहिती असणारा एरिया कुठचा आहे तो कुडामधील प्रॉपर असतील किंवा कुडाच्या जवळ येईल. फायनली
रिटर्न चाललंय आमच्या स्टँड वरती आणि अजून तरी कोण बाकीचे आलेले नाहीत. इकडेच खड्डा पडलाय सगळ्यात मोठा. हॉटेल जस्ट मला टाटा ओपन केलंय. तर गाडी परतवून डायरेक्ट लावूया आपल्या याच्यामध्ये. पाठीमागे गाडी नाही आहे. ऊन पडलंय, ऊन भरपूर. बसून थोडे मी पण जरा ऊन घेईन. थंड थंड झालं. तर समोर आहे हॉटेल. थोड्या नंतर चहा पी बघा काय काय येत आहेत काय. थंडी लागली आज होडीच नाही टाकला. आणलाय पण टाकलं नाही. तर सकाळी सकाळी दोन कामं झालेली आहेत. दोन म्हणजे त्यांना सोडून पण झालेले आणि सीएनजी पण भरून झालेले. आणि इकडच्या बंपरती ना प्रेशर दरवेळेस चांगला असतो. कसा काय समजत नाही. भारी मला आता मला वाटतं जास्त करून इकडेच जावं लागेल मला. आता पण चांगला सीएनजी बसलाय. म्हणजे 361 रुपयांचा बसला सीएनजी. ती एक चांगली गोष्ट आली. आणि येता येता मला तिकडे कुठे माहितीये वडगणेश मंदिरच्या अलीकडे, गणेश मंदिरच्या अलीकडे मला दोन सीट भेटले आणि टोटल तीन होते. तर दोन मुलं होती छोटी, आजी होती आणि अजून एक आजी होती. तर त्यांना मी आत्ता जो स्टँडवरती सोडलं आहे आणि तिकडच्या साईडने मी इकडे आलो. तर आता आराम आहे जोपर्यंत फोन येत नाही तोपर्यंत. आणि बाकी लोकल इकडे वाढायला तिकडे फिरू शकतो. कारण लांब जाऊ शकत नाही. कारण शब्द दिलेला आहे ऑलरेडी. त्यामुळे मग काय दादाला वगैरे फोन करायचा आणि सांगायचा इकडे इकडे जायचं आहे. बघूया काका आले तर चहा वगैरे पिऊन घेईन मस्तपैकी. जरा गरम होईल. थंड झालं. हात गरम करतो. तर म्हणजे ते भाडं तर सोडून झालेलं आहे. जसं की बोललो तर रिटर्न भाडं होतं मला. तर आता नवीन भाडं भेटलं विनीत दादा म्हणजे आमच्या तिकडे म्हणजे केरवडे गाव आहे तिकडचं भाडं आहे. तर आता तुम्हाला दिसत असेल मच्छी मार्केट समोर. तर मच्छी मार्केटमध्ये आलो आणि ते मासे वगैरे घेत आहेत. आज गर्दी नाही तेवढी. आणि सकाळ सकाळ आहे त्याच्यामुळे थोड्या वेळाने गर्दी होईल भरपूर. आणि मासेवाले पण भरपूर असतील. नाव बघा आपलं ओंकार वालो ब्लॉग्स. तर मंडळी भाडं सोडलेलं आहे मी. आणि आता मी आहे जस्ट केरवडे गावात. तर तुम्हाला बोललो तर शाळा वगैरे दाखवतो. पण जाणार होतो खरं तर त्या साईडने जिकडनं आलोय त्रुसुली मार्गे. पण रोड एवढा बेकार. 20 मिनिटापेक्षा जास्त लागले. आणि एवढी हळू गाडी आणावी लागली सेकंड गिअरमध्ये. आता पण खराबच आहे. तुम्हाला अंदाज येत असेल थोडा थोडा. एकदम बेकार म्हणजे एकदम बेकार. केरवडेमधला रोड एकदम खराब झालेला आहे. एकदम म्हणजे एकदम. हल्ली काय आम्ही आणलो पण नाही. कारण मॅच होती तेव्हा यायचो. तर खूप बेकार. तर आता मी मानकरी साईडने जातोय दुसऱ्या साईडने. आता सध्या केरवडेच चालू आहे. खूप काय काय दाखवण्यासारखं होतं. जगन्नाथ मंदिर होतं केरवड्यामध्ये आणि बरं शाळा होती आमची मेन गोष्ट. पण एकदम बेकार. याच्यावर तुम्हाला अनुभव येतच असेल. मोबाईल तिथे होतोय त्याच्यावर. एकदम बेकार म्हणजे एकदम बेकार. तर मंडळी अजून खडखडा रस्ता संपलेला नाही. आणि फायनली एक 5-1 मिनिटानंतर का होईना पण रस्ता लागला. आणि तिकडनं गेलो असतो ना तर 15-20 मिनिटं मग कशासारखं होणार होतं. गडगड 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 गडगड. गाडीचे पार्ट लूज झाले असते कुठेतरी 100% विषयच नाही. तर आता खुद्द माणकुलीमध्ये आहोत. एकदम प्रॉपर तुळसुली माणकुली असेल मिक्स असेल सांगू शकत नाही. कारण आज बघताय तुम्ही या साईडला तुळसुली आहे. तुळसुलीची घरं आहेत बऱ्यापैकी. आणि इकडे नाही माणकुली वाचणाऱ्या दृष्टीने रस्त्याच्या डाव्या साईडला माणकुली आहे संपूर्ण. चांगला रोड आहे. टर्नला हॉर्न कंपल्सरी आणि गाडी स्लो. तर मग अशी आपण खडखड रस्ता संपाच्या अगोदर तो रोड खाली गेला. तो डायरेक्ट जातो पुढं आला मेन हायवेला जाऊन लागतोय. इकडनं मी मगाशी तुम्हाला बोललो त्या साईडने आलो. आणि हा जो बोलतोय आता तुम्हाला तो या साईडने रोड आहे माणकुली दयाचा. म्हणजे आमच्या गावाकडनं म्हणजे पावशी अंबलपाड मुळदे तुळसुली माणकुली तुळसुली केरवडे वगैरे घावंडळे आणि इकडनं माणगावला पण जाऊ शकतात तुम्ही पाठी माणगाव. अरे लय स्पीड 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 ब्रेक कर मस्त.
एवढं चांगलं भेटलं मला समाधान वाटलं. गाडी आपटता का म्हणे बाकी काय झालं तरी का विषय. तीन रस्ते तीन दिटा तर स्प्रेड जायचं आपल्याला आता. निसर्ग कसा वाटतो तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. निसर्गाचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे कारण इकडे पाण्याची टंचाई अजिबात नाही. मुंगूसने रोड क्रॉस केलं जस्ट मला मुंगूस दिसला जाताना जस्ट. तर बोलत होतो पाणी टंचाई, तर पाणी टंचाई आमच्या इकडे तर अजिबात नाही. आमच्या विहिरीला तर वर्षाच्या 12 महिने पाणी असतं आणि व्यवस्थित ते पण एकदम. म्हणजे किती गाडी धुतली आणि पाणी किती जास्त वापरला झाडांना वगैरे पाणी लावून पण पाणी पुरते आम्हाला एकदम भारी. बाकी तुम्हाला निसर्ग हिरवा दिसत कळतच असेल तुम्हाला बोलायची गरज नाही असत. मजा येते डेली नवीन गावात, डेली डेली नवीन गावात, इकडे तिकडे नवीन नवीन ठिकाणी. ट्रॅव्हलर बोलले आता जाऊया पुढं आला आता शेणात गेली गाडी. उकळतात विकतात घरी गिरणीला लावून घेतात कचऱ्यासाठी. खूप खूप शेती करतात पण आमची पण भरपूर आहे पण आम्ही करत नाही. कुणाला पण सांगतो अशीच उकट मध्ये पैसे घेऊन द्या तुम्ही करा म्हणून करतात पण पण घराच्या खालची वगैरे आहे ती. बंद राहण्यापेक्षा जरा तिथं काहीतरी काम चाललेलं चांगलं. पूर्ण तुम्हाला माणपुरी फिरून घेऊन आलं. माणपुरी बंद असाल तर कमेंट नक्की करा. सो वी आर ऑन द मेन रोड कडे. तर मंडळी फायनली कुडामध्ये स्टँडवरती आलेलो आहे आणि येताना मला 2 सीट भेटले आणि ते वर्गातलेच होते. म्हणजे वर्गातली मैत्रीण होती आमच्या तेव्हाची. तर कितीतरी आता वर्षांनी मला वाटतं 1-2 वर्षानंतर दिसली. तर येताना घेऊन आलो कुडामध्ये त्यांना सोडलं आणि नंतर इकडे स्टँडवरती आलो आहे. आणि आना पण आलेला आहे तुम्ही बघू शकता. आणि अजून जेवलं नाही. किती झालं आना? 1:30 वाजत आला. तर 1:30 वाजत आलेला आहे आणि आम्ही अजून काय खाल्लेलं नाही. तर जातोय आम्ही आता कुडामध्ये एका फेमस हॉटेलमध्ये. तुम्हाला दाखवतो इथनं स्टार्ट करतो. म्हणजे तुम्ही आलात तरी तर तुम्हाला ॲड्रेस तरी कळेल कुठे जायचं आहे ते. जाऊया पटापट आणि टेस्ट घेऊया. खाणार आहोत नॉर्मलच काय आम्ही काय मोठं काय जेवायला जात नाही. नाश्ता करायला जातोय. जाऊया पटापट. सो लेट्स गो. बाहेर पडूया गाडी स्टार्ट करूया. गणपती बाप्पा मोर्या. नाश्ता करू जाताना गणपती बाप्पा मोर्या मोर्या. तर पाठीमागे बघू शकता तुम्ही एक गाडी आहे फक्त आणि इकडे साईडला गाडी नाही आता. तर आपण रोड क्रॉस करू शकतो एकदम बी सेफ. इंडिकेटर मारायचा त्या साईडचा आणि गाडी घुसवायची डायरेक्ट. तर इकडनं जवळ आहे तुम्हाला समोरच बोर्ड दिसत असेल. चालत आलं असतं तरी झालं असतं पण गाडी होती एक नंबरला त्याच्यामुळे आम्ही हे घेतलं नाही. आणि आता गर्दी आहे का नाही माहिती नाही. नाहीतर गर्दी असते मध्ये मध्ये भरपूर गर्दी असते जबरदस्त. आणि आता सध्या कॉलेज बंद आहेत ना त्याच्यामुळे तुम्हाला फोकस हॉटेलच्या इकडे करतो जास्त. तुम्हाला आता दिसेल आणि त्या दिवशी मी इकडे सर्व्हिसिंग करून घेतलंय लिंगेश्वर वॉशिंग सर्व्हिसिंग सेंटर. आणि इकडे बघू शकता तुम्ही मनवा हॉटेलकडे पोहोचलेलो आहोत आम्ही. मनवा हॉटेल नामी कापी आहे. तर गाडी खय आणि गाडी खाय लावूया गाडी तिकडेच लावूया आपण त्या साईडला. सर्व करून घेतो नाही दिसते जागा दिसली माझा वाटते गाडी आहे. बस क्रॉस होते. बस क्रॉस झाली का लगेच गाडी लावूया. गाडी नाही पुढची गाडी बघायची फक्त. आता गर्दी तर नाही आणि मी घेणार आहे उसळच. राहून बघू शकते मनु हॉटेल एकदम भारी जबरदस्त. जाऊया आतमध्ये.
हाय बाशा आना तर रेड इकडे लिहिलेलं आहे, तुम्ही बघू शकताय. तर म्हणजे तुम्ही बघू शकता आम्ही मागवलेला उसळ पाव जसं की तुम्ही बघताय, तर दोन प्लेट मागवलेला आहे आम्ही आणि पाव केवढे मोठे आहेत तुम्ही बघू शकताय. नॉर्मल दुकानापेक्षा एकदम मोठे आहेत आणि रेट पण एकदम रिजनेबल आहे. 35 रुपये उसळ पाव आहे, तर मिसळ मला वाटतं जास्त असेल थोडी. आणि तुम्हाला इकडे बोलत होतो मी, इकडे रेट सगळे दिलेले आहेत, तुम्ही बघू शकता. स्क्रीनशॉट काढा पाहिजे असेल तर हॉटेल मानवा आणि एकदम फ्रेश एअरवरती आहे हॉटेल. बरोबर आपला नॅशनल बेकरी अँड स्वीट्स आहे तिथेच करेक्ट. तर खाऊन घेतो पटापट, टेस्ट बघूया कशी आहे. इकडे महाराज आहेत. तर हा माझा सेकंड टाइम, मी फर्स्ट टाइम मागच्या वेळी येऊन गेलो इकडे. आनासोबत आलो आताच्या वेळी, त्या दिवशी आणायला बोलत होतो ये ये ये, तर आलाच नाही. तर इकडे बघू त्याचा स्टँड असतं असतं प्रॉपर दाखवलं असतं. उसळ पण एकदम मस्त असते, कोथिंबीर वगैरे टाकलेली आहे प्रॉपर एकदम जबरदस्त आहे. तर टेस्ट घ्या, ट्राय करा, एकदम मस्त. तुला थंड कसला थंड कसला मी कोला घेतो स्प्राईट. तर मला पाहिजे कोला आणि आणायला पाहिजे स्प्राईट. दादा एक कोला आणि एक स्प्राईट. नक्की ट्राय करा हॉटेल मानवा, सुपर टेस्ट आहे एकदम. हा लोकलच द्या. होय होय बरं, खाऊन घेतो पटापट आणि नंतर भेटूया. नाश्ता झालेला दुपारचा आमचा व्हेज जेवण आमचा. तर मंडळी मानवा हॉटेलमधनं आलेलो आहोत परत एकदा स्टँडवर आणि मी आहे परत एकदा फर्स्ट नंबरवरती. तर आता जेवण तर झालेलं आहे, जेवण म्हणजे नाश्ता म्हणजे आमचं जेवण, कारण जेवायला घरी कोण जाते. तर मनवा हॉटेल नक्की ट्राय करा, येऊन व्हिजिट द्या आणि चांगलं वाटलं रिजनेबल रेटमध्ये. सर्विस पण मस्त आहे एकदम आणि भारी. तुम्ही ट्राय करा आणि नंतर मला सांगा. आणि अशीच बरी बरी ठिकाणं दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि पहिली गोष्ट, आपल्या माणसांना सपोर्ट करा. नाश्ता वगैरे करत जात असाल तर मराठी माणसांना सपोर्ट करा, मराठी माणसांना वर काढा. नाहीतरी काय दुसरीकडे जाऊन तेच खाणार आहोत दुसरं पावतास आपण. आणि लोकांना तर नाव ठेवायची सवयच आहे, म्हणजे असं मुद्दाम बोलत नाही कोणाला, वैयक्तिक घेऊ नका कोणी. असं की बोलतो ना आपण, अरे इकडची चव जरा वेगळी वाटली, उसळ चांगली नव्हती, तसं बोलतोय. तर आम्ही आता इकडे आलो आणि इकडे येऊन आणि काहीतरी घेऊन आलो आणि इकडे पार्सल पडतोय. तर खाने के बाद कुछ मीठा हो जाए, तर आम्ही मिठाई आणा नगर सेवक कोणतरी आणायचे खास आहेत एकदम, त्यांनी दिले मिठाई. तर इकडे मिठाई फोडतोय आम्ही, बघूया काय आतमध्ये. दिवाळी तर भरूनच दिल्यानी तुम्हाला मालवणी मध्ये ऐकायचं होतं ना, तर दिवाळीचा बोनस दिला नाही तो आणा फोडता आता. तर तुम्ही बघा आता काय काय असं बघतो आम्ही. तर बघू शकता या काय असा आता ऑसम ऑसम एकदम. आम्ही कधी बघूकत नाही असले मिठाई, आमकां सवयच नाही पहिल्यापासून. तर आणा तू का हे बघ असा काय काय असा याच्यात. तर खाऊन बघतो, या खाऊन बघते आधी. एकदम भारी, जाम भारी, मस्त आणि जरा गोड चांगलं वाटतं. एकदम संपूर्ण ब्लॉग एकदम फुल मालवणीमध्ये करणार, जबरदस्त एकदम भारी. आणि मंडळी आत्ताच जस मला भाडं आलेलं आहे देवबाग मालवणला, तर जाणार आहे. आणि बघूया अगर उशीर झाला मला आणि जर दाखवायला भेटलं तर बीचच्या जवळ असलो तर तुम्हाला डिला वगैरे लागतो संध्याकाळी तिकडे, ते तुम्हाला बघायला मिळेल. आणि मी घरी मासे घेऊन येईन, किती वाजता तर माहिती नाही. आता ते आले ते जेवायला गेलेत आता कुठेतरी, तर बोललेत कोणत्याकडे पेशंट आहेत त्यांचे हॉस्पिटलमध्ये, त्यांना घेऊन जायचं आहे. आणि एकदम बोलत होते ट्रॅफिक वगैरे जाम आहे तिकडे देवबागला, तर थोड्या वेळानंतर बाहेर पडेन आणि तुम्हाला तिकडं दाखवेन मग तोपर्यंत. तर म्हणजे फायनली भाडं सोडलेलं आहे आणि मी आहे, तुम्ही विचार पण करू शकत नाही तिकडे आहे. तर दादा की मागाशी बोलले तर मी आहे देवबागमध्ये आणि तुम्हाला इकडे सगळे रिसॉर्टच दिसणार तुम्हाला. आणि होम स्टे वगैरे एकदम जबरदस्त, रस्ते बघा एकदम वळण आहेत बेकार. ट्रॅफिक असलं भेटलं मला येताना ना, बेकार ट्रॅफिक एकदम बेकार, त्याच्यामुळे वेळ लागला भरपूर खूप. जसं मुंबईसारखा मी फर्स्ट टाइम असा ट्रॅफिक बघितला आहे असा, म्हणजे इकडे येणं जाणं नाही माझं तर अनुभवायला पण मिळालं नाही. हे सगळे तुम्हाला दिसतंय, सगळे टुरिस्ट आहेत आणि लोक जे उभे आहेत तुम्हाला दिसतंय, मध्ये मध्ये जेंट्स वगैरे आहेत. ते तुम्हाला रूमसाठी म्हणजे स्टे करायचं असेल तर ते बघत असतात, म्हणजे कोण कोण रेंटवर रूम कोणाला पाहिजे, रूम कोणाला पाहिजे असं विचारत असतात. आणि तुम्हाला सगळीकडे माड वाळू वगैरे दिसत असणार आता, तर देवबागमध्ये आहे
स्टँडला पण स्टँड हलतोय तर काय करा, चांगल्या ठिकाणावर येतोय मस्त पण असं ते काय नाही. गाड्या एकदम स्पीडमध्ये येतात कारण टुरिस्टच उतरलेत एकदम बेकार. म्हणजे कोल्हापूर सांगली सातारा सगळीकडनं लांब लांब टुरिस्ट इकडे येतात. बीच तर बघायला मिळणारच आहे 100%, नाहीतर मी थोडी ना इकडे येणार होतो. रोड बघा, गाडी पण चालवायला मजा येते एकदम वळण वळण आहेत. पुढे ट्रॅफिक नाही भेटला म्हणजे झाला, मग तर होता. बघू शकतो ट्रॅफिक नाव कडायला ट्रॅफिक भेटायला असा सीन झालाय. सगळे जसं की तुम्हाला बोललो होतो सगळे टुरिस्ट आहेत, सगळे टुरिस्ट एकदम बेकार. आणि सगळे तुम्ही बघू शकता सगळीकडे हॉटेल हॉटेल वेगवेगळे आणि भारी भारी सगळं ट्रॅफिक ट्रॅफिक झाला एकदम बेकारवाला. मला वाटलं नव्हतं एवढी गर्दी पण असते इकडे. येताना मला बोलत होते गर्दी असते ट्रॅफिक असतं ट्रॅफिक असतं भरपूर म्हणून. कुठे ट्रॅफिक असणार एवढा इकडे. बीच ची मजा गेला एवढ्या लांबन लोक येतात आणि आम्ही इकडचे प्रॉपर असून जवळ असून आमच्याकडे यायलाच बघत नाहीत. पण गाडीच्या निमित्ताने आणि भाड्याच्या निमित्ताने मला तरी यायला मिळते आणि नवीन नवीन ठिकाणी फिरायला मिळते आणि तुम्हाला पण पाहायला मिळतंय. इकडे राम सेतूचे पोस्टर, हर हर महादेव पोस्टर्स लागले मोठे मोठे. जाऊया आता बीच वरती, थोडा वेळ थांबूया आणि मग डायरेक्ट घरी. तर कुठनं जायचं आहे ते पण मला काय माहिती नाही. माडाची झाडं बघा एकदम भारी आहेत जबरदस्त. आणि मध्ये मध्ये असली घर बांधलीत ना एकदम भारी भारी लहान लहान छोटी छोटी एकदम मस्त पर्यटकांसाठी सगळं. आणि पर्यटन एकदम जोरात असतं, आता स्टार्ट झालं एकदम. नाही तुम्हाला बोलत होते ना ट्राफिक ट्राफिक, आता बघा ट्राफिक. लोक बॅग भरून पॅक करून आले देताना एकदम दिवाळीची सुट्टी फुल एन्जॉय. आणि आमच्या इकडचे मुंबईला कारण आमच्या इकडच्या लोकांना बघून बघून आता कंटाळले असणार इकडे बीच वगैरे येऊन 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 येऊन. मग अशी एवढा बेकार ट्राफिक भेटला ना, गाडी एवढा वेळ अडकून होती 15 मिनिट एका जागेवरतीच उभा होतो. आणि गर्दीवरनं तुम्हाला अंदाज लागलाच असेल की आता पर्यटन कुठे पोहोचलंय आमच्या इकडे कोकणात. खूप भारी वाटतंय की लोक लांब लांब येत आहेत आमच्या इकडे. महिन्याने सुटलोय तुम्हाला सारखा तरी बोलतोय थोडा आहे. बीचवर जाऊया बीचवर जाऊया, ट्राफिक बघून राहिलं नाही दाखवल्याशिवाय. आणि एकटा आहे एकट्याला एकटा एन्जॉय करत जातोय मी. बीचची मजा एकटा घेत चालतोय. कसलं भारी वाटतंय एकदम जबरदस्त. गाडी चालायला पण मजा येते, विश्वासच होत नाही अजून मी इकडे आलोय. पण इच्छा होती आमच्या इकडचे इकडे कुठेतरी मंदिर आहे मला वाटतं कुठलं तरी, असलं भारी प्रकाश वगैरे पडतोय बघा त्याच्यावर एकदम सूर्यकिरणांचा. तर म्हणजे जसं की बोलत होते इच्छा होती आमच्या इकडची स्थळ लोकांपर्यंत पोहोचवण्याची आणि ती आता रिक्षामुळे पूर्ण होते काय माहिती कशा ना कशा कारणाने. आता बघा लेफ्ट साईडला संपूर्ण समुद्रच समुद्र. बीच
आपण आहे शाळेच्या भोवताली सगळीकडे वाळूच वाळू आहे. आमच्याकडे तरी जमीन आहे, इकडे वाळूच वाळू सगळीकडे. मुलांना मला वाटतं फुटबॉल सोडून आणि काय खेळायला नाही मिळणार. तरी कुठे गाडी लावायला मिळते, नाहीतरी बीच येतच राहील. मी घरी पोहोचेल. तर मंडळी फायनली वेटिंग इज ओव्हर आणि आपण आपल्या रिक्षा सोबतच डायरेक्ट समुद्राच्या बीच म्हणजे बीचवर आलोय. समुद्राकडे समुद्राची बोलत होतो पण तिकडे रोड थोडा खराब आहे पण काय नाही, गाडीला घेऊनच डायरेक्ट पोहोचलो बघा बीचवर. कसला भारी वाटतंय बघा, एकदम जबरदस्त. तुम्ही बघू शकता आवाज कसा येते बघा. तर मंडळी तुम्ही बघू शकता फायनली मी बीच वरती पोहोचलेलो आणि कसला भारी वाटतंय बघा, एकदम जबरदस्त. तुम्ही पाठीमागे बघू शकता या साईडने उजेड पडत नाही प्रॉपर. इकडनं सूर्य एकदम आता मावळत चाललाय तर एकदम भारी वाटते. आणि देवबागला पण पोहोचलो फायनली. नाही नाही म्हणत म्हणत इकडे तिकडे तसा पण काय बीचवर मी जाणार नव्हतो. तर फायनली वी आर ऑन बीच. आपण देवबागला पोहोचलेलो आहोत फायनली. तुम्ही बघू शकताय एकदम भारी असला भारी वाटते ना जबरदस्त. विचार पण केला नव्हता की येईन इकडे म्हणून. तर खतरनाक खतरनाक तुम्हाला बघायला मिळतं. तर ब्लॉग नक्की शेअर करा आमच्या इकडचे आणि आमच्या इकडचे असाल तर नक्कीच शेअर करा की आमच्या इकडची पर्यटन स्थळ लोकांपर्यंत पोहोचतील. बघू शकता पाणी एकदम पायापर्यंत येते. रस्ता भारी वाटते ना, शब्दात व्यक्त करू शकत नाही. आणि जर मित्र वगैरे कोण सोबत असते ना तर अजून भारी वाटणार होतं. लाटांचा आवाज बघा समुद्राचा कसला वाटते भारी एकदम. तर देवबागचा समुद्र पण बघून झालेला आहे माझा. छोटे छोटे खेकडे वगैरे आहेत तर एकदम भारी वाटते. तर तुम्हाला कसं वाटते कमेंट करून नक्की सांगा. आणि इकडचं काय मला माहिती नाही तर फिरलो असतो जास्त. तर मला वाटलं त्या साईडने बीच चालू झालेलं आहे तो पूर्ण तिकडच्या साईड पण म्हणजे बीचच बीच आहे सगळीकडे. मी काय पण बोलतो आता तर एकदम एक्साइट झालो त्याच्यामुळे काय समजत नाही आणि काय करू आणि काय नको. तर आणि चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. तर देवबागमध्ये राहून सांगतो एवढ्या लांब आले एवढी मेहनत करतोय तर एक सबस्क्राईब आणि एक लाईक फक्त. आणि जमले शेअर पण नक्की करा. बॅक कॅमेराने दाखवतो. तर म्हणजे तुम्ही बघू शकताय हाय देवबागचा बीच. आता कुठच्या एरियात आहे प्रॉपर ते तुम्हाला मी सांगू शकत नाही मी कुठे आहे ते. पण तुम्ही बघू शकता लाटांचा आवाज बघा कसला वाटते एकदम भारी. तर म्हणजे कसं वाटलं बीच कमेंट करून नक्की सांगा. आणि आपण आता निघूया कारण आपलं घर इकडनं 40-45 किलोमीटर लांब आणि मी एकटाच आहे. तर एकटा काय म्हणून एन्जॉय करणार. तर तुम्हाला दाखवण्यासाठी इकडे उतरलो आहे. तर जाऊया आता घरी. गाडी एकदम लांब आहे तिकडे. तुम्हाला ते घरासारखं दिसतं ना हॉटेल आहे रूम स्टे तर तिकडे आहे. तर खूप दिवसांनी आलो आहे समुद्र आणि खारं वारं असताना तर आणि भारी वाटते एकदम. तर जाऊया आणि भेटूया डायरेक्ट आता घरीच मग. तर म्हणजे मी केवढ्या लांब होतो बघा एवढ्या लांब चालत गेलो होतो. आणि गाडी आपली या साईडला तुम्ही बघू शकताय रिक्षा. तर जाऊया पटापट आणि खूप लांब आहे आणि ट्रॅफिक परत भेटला तर उशीर होईल. तर डायरेक्ट घरीच जातो घरी म्हणजे कुडामध्ये. मी फायनली तिकडनं आता बऱ्यापैकी लांब आलोय बीच पासून आणि देवबाग सोडलोय मी असं वाटतंय मला. तर मी जातोय कुंभार मठ मार्गे. मला तिकडनंच आलो होतो कारण मी गुगल मॅप लावून आलोय. मला तिकडच्या साईडने मालवण आता मला कळणार नाही कारण मी त्या साईडने आता आल्यावर मला बरीच वर्ष झाले कारण मी सहलीला आलो होतो लास्ट टाइम तेव्हाच आलो होतो. आणि तुम्ही बघू शकताय संध्याकाळ तर झालेली आहे एकदम आणि चढ कसं लागलाय बघा एकदम ब्रेक करायला. मला दिसत सर एकदम घनदाट जंगलात रस्ता आणि चढ म्हणजे डोंगर आहे डोंगर. सावकाश या दादा सावकाश या. आता एक चांगलं झालं इकडनं पण आता रोड कळाला मला. आता नेक्स्ट टाइम आलं तर मॅप लावायची गरज लागणार. एवढं तर नक्की गाडी फर्स्ट गिअरवर टाकावी लागली कारण रस्ता खराब होता आणि चढ होता. थोडासा चढ राहिले थोडासा हा संपलेला. बरं येताना तुम्ही कुमारमठ मार्गे येऊ शकता डायरेक्ट देवबागला जाऊ शकता देवबाग बीचवरती.
आणि तर सध्या तिकडनं ट्राफिक जर असेल मालवणवरनं असणार 100%, कारण ते बोलत होते मागाशी, तर त्यामुळे गाडी मी इकडनं, आणि मला काय माहिती नव्हतं गुगल मॅपवर हेडफोन कानामध्ये टाकले, त्यांना वाटलं मला ऍड्रेस माहिती आहे, तर इकडनं तुम्ही येऊ शकता. हेच लांबणं कुठं असाल बघत असाल तर स्ट्रेट मालवणला आल्यानंतर कुंभार माठमधनं कोणाला पण विचार नाही, तर मॅपवरती टाकल्यावर तुम्हाला पहिला रूट हाच भेटेल देवबागला जाताना. मी कुडावरनं टाकलं होतं देवबाग, तर आता इकडनं पण देवबाग तू कुडावर टाकला तर तोच रूट आला आहे मला पण घरी जायला. मला वाटतं इकडनं जवळ पण असेल काय समजत नाही, थोडाफार रस्ता खराब आहे आता, मला माहिती असं चांगलं आहे, तर जाऊया कुडामध्ये. ब्लॉग ऑलरेडी मोठं झालेलं आहे कारण बऱ्यापैकी फिरलो आहे आणि बऱ्यापैकी दाखवले. तर मंडळी फायनली घरी आलेलो आहे आणि वाजलेले आहेत करेक्ट आता तुम्ही म्हणत असाल एवढ्या वेळानंतर, तर आराम केला थोडा, जमलो पाय वगैरे एकदम सुस्ता धरली बसून बसून, एकदम म्हणजे बेकार आले सुस्त आहेत, आणि हाईट वगैरे जास्त आहे माझी तर कंबर वगैरे सारखी दुखते आणि पाय वगैरे बसून बसून दिवसभर गाडी चालून चालून. तर आणि आज प्रवास पण भरपूर झाला होता, तर वाजलेले आहेत करेक्ट 10:10, 10:05 आहेत, तर आता रोजच्या सारखं काय नाही, गाडी धुणार तर जेवण वगैरे झालेलं, जेवण नॉर्मल होतं, बटाट्याची आमटी होती, भात होता आणि भजी केली होती आईने, आणि भेंड्याची नदी आहे भेंड्याची भजी, आणि बाकी काय नाही. तर ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि शेअर नक्की करा, FB वर शेअर करा, व्हॉट्सअपला वगैरे, जेणेकरून लोकांपर्यंत पोहोचतील आपल्याकडची गावं, आपल्याकडची पर्यटन स्थळं. लोक एवढ्या लांब नाही येत आहेत कोल्हापूरपासून, आमच्याकडे ऍड्रेस विचारून गेले होते सकाळीच, मला वाटलं पण नव्हतं मी जाईन संध्याकाळी तिकडे. तर कसा वाटला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. तर आजचा ब्लॉग करूया इथेच एंड, तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल, तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग, बाय.